बुलढाण्याच्या सवनाग्राम विकास पॅनलच्या विजयाचा जल्लोष साजरा करीत एक हाती सत्ता मिळवत 13 पैकी 11 उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारासोबत बातचीत केली आहे बुलढाणा प्रतिनिधी अभिमान शिरसाट यांनी. नमस्कार महावाईच्या सर्व दर्शकांचे स्वागत. आज आपण आहोत चिखली स्थित तहसील एरियात. या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जवळपास 90% ज्या प्रमाणात लागलेला आहे. या ठिकाणी विजयी उमेदवार आहेत. आपण जाणून घेऊया विजयी उमेदवारांच्या या ठिकाणच्या आजच्या या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रतिक्रिया. ग्रामविकास पॅनल सवण्याच्या साहेब आपलं पॅनल ग्रामविकास पॅनल सवना सवण्याचं ग्रामविकास पॅनल होतं. आम्ही वॉर्ड नंबर 4 उभे होतो. आमच्या पॅनलच्या 11 सीट निवडून आलेल्या आहेत. या विजयाविषयी आपण आधी काय सांगाल? हा विजय पूर्ण जनतेचा विजय, हा प्रस्थापिताविरुद्ध जनतेचा विजय. हे प्रस्थापित जे होते मागच्या 20-25 वर्षापासून ज्यांनी जनतेचे कामं केले नाही काहीच नाही त्यांना हा मिळालेला पराभव आहे आणि जनतेचा विजय झालेला आहे. पण जनतेच्या विकास कामाविषयी आपले पुढचे ध्येय धोरण उद्दिष्ट काय राहते? जनतेला जनतेसाठी आमच्या गावात पहिले सर्वात प्राधान्य म्हणजे पिण्याच्या पाण्याची टाकी. आम्हाला पाणी 15 दिवसात मिळतं, ते पाणी 4-5 दिवशी कसं मिळेल या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि पाण्याची टाकी बांधू, गावाला 4 दिवशी पाणी देण्याचा प्रयत्न करू आणि भूमिगत गटार नाली करून घंटागाडी करून गावात कचरा निर्मूलन करू, कचरापासून कंपोस्ट खत करा निर्मितीचा प्रकल्प सुद्धा टाकू आणि गाव आमचं सुलाम सुफलाम करून दाखवू. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी आपण नेमकाच गणेश भाऊ पाटील यांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. यानंतर सवना येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते पुरुषोत्तम भाऊ हाडे यांच्यासुद्धा आपण या ठिकाणी मनोगत जाणून घेणार आहोत या विजयाबद्दल. अच्छा, सर्वप्रथम ग्रामविकास पॅनल सवना या ग्रामविकास पॅनलचा जो सर्वसामान्य समाजातला शेवटचा घटक त्याला विश्वासात घेऊन आम्ही या पॅनलची निर्मिती केली आणि जनतेला जे आम्ही 5 आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी जनतेनं निर्विवाद आम्हाला बहुमत दिलं. 13 पैकी 2 सीटाचा आमचा थोडा पराभव झाला आणि 11 सीटाचा दणदणीत एकतर्फी विजय हा सर्व जनतेनं सर्वसामान्य जनतेनं आमच्या या ग्रामविकास पॅनलला दिला. ग्रामविकास पॅनलसाठी जे समाजातील विशेष घटक लोक होते, समाजातील प्रमुख घटक होते त्यांना विश्वासात घेऊन या पॅनलची निर्मिती झाली आणि प्रत्येक समाजानं ठरवून ठेवलं की आपल्याला काम करणारी नवी टीम या ठिकाणी द्यायची आहे. म्हणून जे काही प्रस्थापित होते, जे काही घराणेशाहीवाले लोक होते, जे स्वतःला मक्तेदारी समजत होते त्यांचा हा खूप मोठा पराभव आहे आणि जनतेचा. म्हणजे आपण घराणेशाही मोडीत काढलीत का? हो, 100% घराणेशाही मोडीत काढली आणि गोरगरिबातला समाजातला शेवटचा घटक याला विश्वासात घेऊन सर्वसामान्य जनतेने या 11 शिलेदारांचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि जी 5 आश्वासनं या ठिकाणी ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून देण्यात आली त्याची 100% पूर्तता या 11 जणांच्या माध्यमातून करण्यात येईल असा मी या ग्रामविकास पॅनलच्या वतीनं शब्द देतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण परत पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही मंडळीकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात. या ठिकाणी ज्येष्ठ सवना येथील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा, आपल्या काय प्रतिक्रिया आजच्या विजयाविषयी? आजचा जो विजय झालेला आहे फार अनोखा झालेला आहे. जे परंपरा चालत होती त्या परंपरेचा सर्व मात करून आमचे हे पॅनलचे 11 सीटर निवडून येणे म्हणजे फार एक अनोखी गोष्ट झालेली आहे आणि या माध्यमातून आम्ही या गावाचा इतका विकास करू की गाल्या नाल्या याच्याकडे दुर्लक्ष न करता आणि पाण्याची समस्या फार होत राहती याला तोडण्याचा प्रयत्न करू आणि या गावाचा विकास जरूर या 5 पिरियडमध्ये नाही झाला तर सर्वांनी आम्हाला द्वेष द्यावा हीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. धन्यवाद. या ठिकाणी खूप सवना येथील कार्यकर्त्यांचा या मतदार मंडळीचा या ग्रामविकास पॅनलचा या ठिकाणी खूप असा या ठिकाणी आपण जल्लोष बघत आहात. आपण या ठिकाणी परत काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आपण जे सवना येथील धडाडीचं जे पॅनल होतं ते पॅनल या ठिकाणी विजयी झालेलं आहे. ग्रामपंचायतचा निकाल जवळपास 90%च्या प्रमाणात या ठिकाणी लागलेला आहे. महावाईस न्यूजसाठी अभिमान शिरसाट बुलढाणा, भूमिका स्पष्ट. जय महाराष्ट्र.